नाटक करू नको, मराठ्यात दुई त्वयाचे तर कवा पडूच शकत नाही. आणि माझ्या कुटुंबाबद्दल असल्या श्रेयावर हात टाकणाऱ्याने जर बोलला ना, तर तुला सोपं जाणार नाही. तुला मराठी सांगतोय, हा माझ्या कुटुंबाने किती त्रास भोगलेला आहे ना, मी किती त्रास भोगलेला आहे. आणि तू कोणाचं चोळून खातो हे आम्हाला चांगलं माहिती. ते माझ्या कुटुंबाच्या बद्दल आणि त्याच्याबद्दल जर बोलला ना तू आता संत तुकाराम महाराजाबद्दल, तर तुला सांगतो तुला सुट्टी नाही. तुला मराठी सांगतोय मी, तू माझ्यावर बोल, माझ्या चुका समाजाला घेऊ. तू त्या महाराज शब्दाला डागलवू नको, तू महाराज बी नाही आहे. बया धरणारा तू, तू आई मानू शकत नाही. तुझ्या आईबद्दल, तुझ्या बहिणीबद्दल, त्यांच्याबद्दल काय नियत असणार आहे तुझी, तू हे शिकू नको आम्हाला. बाकीच तू बाकीचं तुला काय आरोप करायचे कर. तुकाराम महाराजांबद्दल आणि कुटुंबाबद्दल जर माझ्या कधी बोलला ना इथून पुढे तू, तर तुला सांगतो तुला सोपं जाणार नाही. मग तू माहिती आहे मला सगळ्या माहिती मिळायला लागल्या. तू आता कुठे ती बंधू आली का नाही तिथं, एक बेंगलोरची मातामाऊली सुद्धा येणार आहे, तिने ती काय केलंय म्हणून त्या तिला. तर 40 लाख रुपये घेतले तर असंही कळालंय, ऐकू माहिती आहे मला ती 40 लाख रुपये सुद्धा घेतले तिने हे बोलायसाठी. म्हणून एवढ्या गाड्या घेऊन मुंबईत जातो. अहो एका दिवसात याला एवढ्याला चॅनल उपलब्ध होते कसे, मग 19 वर्ष गेले तरी हे चॅनल मला उपलब्ध नाही झाले. 19 वर्ष संघर्ष करतोय मी तुला एका दिवसात आणि घंटा घंटा. आणि सरकारलाही सांगतो आणि तो जे नेत्याबरोबर पळतो त्यालाही सांगतो आणि शिंदेसाहेबाचा प्रवक्ता त्याच्या मागं त्यालाही सांगतो आणि कोण बडा नेता आहे त्याच्या मागं त्यालाही सांगतो. तुमच्यामुळं तुम्ही जर याला साथ दिली तर याच्यामुळं तुमच्या पक्षाचं वाटलं होणार आहे. मिशनवरी सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.